कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सुनील चव्हाण यांचा धारधार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील सागर पवार गँगवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती या गँगवर मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मान्यता दिली आहे या कारवाईत टोळी प्रमुख सागर पवार राहुल अंभीर पवन कित्तुरे शहाजुद्दीन पठाण अनिकेत ढवणे तुषार भारंबल रोहन जावीर रितेश खरात आणि सोहम ढोकळे यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सांगली जिल्ह्यात सागर पवार टोळीचा उपद्रव असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था रहावी यासाठी कुरुंदवाड पोलिसांकडून आलेला मोक्का प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडं पाठवण्यात आला होता त्याला आज मान्यता मिळाली आहे